परगणा परगणा म्हणजे अनेक गावे मिळून तयार झालेला भाग होय मात्र सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसते ती वेगवेगळी असते उदाहरणार्थ पुणे हा सर्वात मोठा परगणा होता त्यात दोनशे नव्वद गावे होती तर चाकण परगण्यात चौसष्ट गावे होती शिरवळ परगणा सर्वात लहान होता त्यात फक्त चाळीस गावे होती देशमुख आणि देशपांडे हे परगण्यांचे वतनदार अधिकारी असत वतन हा अरेबिक शब्द आहे आणि महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जाई देशमुख हा त्या परगण्यात येणाऱ्या सर्व गावांच्या पाटलांचा प्रमुख असे गावात पाटील जे काम करतात तेच काम देशमुख परगण्यात करत असत तसेच परगण्यात येणाऱ्या सर्व गावातील कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे गावातील महसूल गोळा करण्याचे काम कुलकर्ण्यांचे असे तर परगण्यात महसूल गोळा करण्याचे काम देशपांडे करत हे सर्व अधिकारी प्रजा आणि सरकार यांच्यामधील दुवा होते म्हणजेच रयतेच्या अडचणी सरकारला सांगणे आणि सरकारचे आदेश रयतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे अधिकारी करीत असत कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा परकीय आक्रमण झाले तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करीत परंतु काही वेळेस हे अधिकारी आपल्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग करत असत रयतेकडून कधी अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून जमा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास उशीर लावत त्यामुळे त्याचा रयतेला त्रास होत असे दुष्काळाचे संकट मुलांनो पूर्वीच्या काळी आजच्यासारखी जलसिंचनावर आधारित शेती नव्हती तर ती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती पाऊस पडला तरच शेतात पीक येत असे पाऊस पडला नाही तर पिके येत नसत आणि पिके न आल्याने अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत असे त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढत असत लोकांना खायला अन्न मिळणे अवघड होत असे त्याचप्रमाणे जनावरांना चारा मिळत नसे विहिरी नद्या ओढे आटल्याने कुठेच पाणी उपलब्ध होत नसे अशा परिस्थितीत लोकांना गावात राहणे कठीण होत असे त्यामुळे लोक गाव सोडून जात असत हे सर्व हाल दुष्काळाने झाल्याने लोकांना दुष्काळ हे खूप मोठे संकट वाटे अशाच प्रकारचा भयानक मोठा दुष्काळ इसवी सन सोळाशे तीस मध्ये महाराष्ट्रात पडला होता या दुष्काळाने लोक खूप भयग्रस्त झाले होते त्यावेळेच्या वर्णनात वाचायला मिळते की धान्याची खूप टंचाई निर्माण झाली होती भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून लोक स्वतःला विकायला तयार होते कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली होती पाण्या वाचून व चाऱ्या वाचून जनावरे मेली होती पाणी नाही हातात पैसा नाही धान्य नाही त्यामुळे शेती व्यवसाय खचला होता उद्योगधंदे संपले आर्थिक व्यवहार बंद पडले लोक घरदारे सोडून अन्नाच्या शोधात फिरू लागले होते पूर्ण समाजाची घडी विस्कटली होती आणि ती घडी परत बसवणे एक आव्हान होते